घरगुती वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीचे लोक जबरदस्ती करून कनेक्शन तोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत। सर्व घरगुती वीज ग्राहकांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीने कुठं पोलिसांचा उपयोग करून दहशत करून जर का कनेक्शन तोडत असतील तर आपण सुद्धा संघटितरित्या त्याला विरोध केला पाहिजे। ज्या ज्या ठिकाणी वीज कनेक्शन तोडायला हे लोक येतील त्या ठिकाणी त्या परिसरातले 550 लोकांनी एकत्रित येऊन त्यांना विरोध केला पाहिजे। आम्ही काही फुकटे नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की लॉकडाऊन काळातील 3 महिन्याचं वीज बिल घरगुती वीज बिल हे पूर्णपणे माफ करा, आम्ही पैसे भरायला तयार आहोत। सुरुवातीला सरकारनं सकारात्मक भूमिका दर्शवली, गोड बातमी देण्याची भाषा ऊर्जामंत्र्यांनी केली आणि आता मात्र सक्तीची वसुली चालू आहे हे बरोबर नाही। अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारनं लॉकडाऊन काळातलं 3 महिन्याचं घरगुती वीज बिल माफ करावं, पुढचं सगळे पैसे भरायला आम्ही तयार आहोत, अन्यथा प्रतिकार हा होणारच।